भंडारा जिल्ह्यात 3 दिवसांपासून रात्रीच्या सुमारास पावसाची हजेरी. सततच्या पावसामुळे धान उत्पादक संकटात. 2 मे पर्यंत येलो अलर्ट. दक्षिण सोलापूर जिल्ह्यात बंगलगी गावात पाऊस वादळामुळे केळी पपईच्या बागा भुईसपाट. घरांचे पत्रे उडाले. वीज पुरवठाही खंडित. मारुतीर आंदोलन 3 दिवसांसाठी स्थगित. माती परीक्षण थांबा मग चर्चा करा. आंदोलकांची तात्काळ सुटका करा. आंदोलकांची मागणी. 17 पैकी 12 बाजार समित्यांमध्ये मवियाची सरशी. तर 4 बाजार समित्या भाजपकडे. दिग्रस बाजार समितीवर मवियाचं वर्चस्व. संजय राठोडांना धक्का. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात. दादा भुसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांच्या पॅनलमध्ये चुरस. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा. सर्वच्या सर्व 18 जागांवर काँग्रेसचा विजय. भूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसच्या सर्वच्या सर्व 18 जागांवर विजय. संग्राम थोपट्यांचं शिवसेनेचे दोन्ही गट. भाजपला धोबी पछाड. भोरमध्ये मोठा जल्लोष. वर्धा जिल्ह्यातील 3 कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये महाविकास आघाडीचा विजयाचा झेंडा. वर्धा सिंधी पुलगाव एपीएमसीत भाजपचा पराभव. यवतमाळच्या पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा. भाजपचा पराभव. आमदार निलय नाईक आणि खासदार भावना गवळी यांना धक्का. अमरावतीच्या तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीत यशोमती ठाकूर गटाचे सर्व 18 उमेदवार विजयी. तर देवळ्यात शेतकरी विकास पॅनल विजयी. म्हाडाच्या 388 पुनर्रचित इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. विकास नियंत्रण नियमावलीत विशेष तरतूद. पीएमसीच्या विलिनीकरणानंतरही खातेधारकांची वाताहत. 5 लाखांपुढच्या ठेवी काढण्यास मनाई. ठेवींवर 10 वर्षापर्यंत 3.5% व्याज. मुंबईत 3 मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा मुलुंड हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी ते सांताक्रूज दरम्यान दुरुस्तीची कामं. महावितरणनं पकडली 3.5 कोटींची वीज चोरी. 1383 प्रकरणं. सर्वाधिक वीज चोरी नागपूर विभागात. तर कोकणात 117 चोऱ्या. मालाड पश्चिम येथील वाहतूक कोंडी फुटणार. रेल्वे स्थानक परिसरातील ज्वेलरी फिश मार्केट भुईसपाट. प्रसिद्ध एमएम मिठाईवाला दुकानही जमीनदोस्त. मानहानी प्रकरणात राहुल गांधींच्या याचिकेवर आज गुजरात हायकोर्टात सुनावणी. सुरत कोर्टाच्या निर्णयाला राहुल गांधींचं आव्हान. ब्रिजभूषण सिंहांवर एफआयआर दाखल होऊनही कुस्तीगीरांचं आंदोलन सुरूच. ब्रिजभूषण सिंहांच्या अटकेवर आंदोलक ठाम. आंदोलन दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न. बजरंग पुनियाचा आरोप. दहशतवादाच्या समर्थकांवर उत्तरदायित्व निश्चित करणं आवश्यक. एससीओ बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं परखड वक्तव्य. प्रक्षोभक भाषणांप्रकरणी राज्य सरकारांनी स्वतःहून केस दाखल करावी. कुठलाही भेदभाव नको. सुप्रीम कोर्टाचे सर्व राज्यांना आदेश. ब्रिटनमधील भारतीय वंशाचे संस्कृत अभ्यासक डॉक्टर नंदकुमारा यांना मानाचा पुरस्कार. भारतीय प्राचीन भाषा कलेचा प्रसार केल्याबद्दल गौरव. पुणे पोलिसांकडून विक्रमी कारवाई. 7 आरोपींकडून चोरीला गेलेल्या 54 लाखांपेक्षा जास्त 162 गाड्या जप्त. ठाकरे गटाला मोठा दिलासा. शिवसेनेची मालमत्ता शिंदेच्या शिवसेनेकडे देण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. अयोध्येतल्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरला. पुढच्या वर्षी 22 जानेवारीला श्रीराम गर्भगृहात होणार विराजमान. साबण शॅम्पू डिटर्जंटचे दर वाढण्याची शक्यता. कच्च्या मालावरील कर वाढल्यास दरवाढीसह नोकर कपातीचाही धोका. आणि लखनौचा पंजाबवर दणदणीत विजय. 4 फलंदाजांना बाद करण्यात यश ठाकूरला मिळालं यश. पंजाबच्या गोलंदाजांचा धुव्वा. विकासाचा ध्यास म्हणजे